संपूर्ण भारतामधील विविध राज्यात ठिकठिकाणी हिंदू समाजावरील होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड येथे सकल हिंदू समाजातर्फे भव्य असा मूक मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समस्त हिंदू समाज बांधव, भगिनी, महिला, अबाल, वृद्ध मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तपणे या मूक मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता व्यवस्थित हा मोर्चा आपल्या इच्छित स्थळी पोहोचला. हिंदू देवी देवताओं का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा प्रकारच्या अनेक घोषणा असे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात दिसत होते. सकल हिंदू समाज बांधव स्वर्गीय भोजालाल चौक येथे जमले. तेथून मार्गक्रमण करत हा मोर्चा हनुमानपेठ, वजीराबाद, शिवाजीपुत्रा ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथपर्यंत पोहोचला. संपूर्ण नांदेड परिसरात पाऊस चालू असताना सुद्धा नांदेड शहरातील विविध भागातील व्यापारी, महिला स्वयंस्फूर्तपणे या मोर्चात सहभागी झाले हे या मोर्चाचे मोठे यश मानले जात आहे. या मोर्चात हिंदू देवी देवतावरील आक्षेपार्ह विधान, चित्रपट, त्यांच्यावर काढले जाणारे कार्टून, त्यांचे छायाचित्र यांचाही निषेध दर्शविणाऱ्या पाट्या मोर्चेकऱ्यांच्या हातात दिसत होत्या.